लायसन्स, ध्वनी प्रदूषण, आरटीओ रजिस्ट्रेशन, सर्व्हिसिंग खर्चाच्या कटकटीतून आता कायमची मुक्ती। घरी येणार जॉय इलेक्ट्रिक बाईक, 10 ते 12 रुपयात 80 ते 200 किलोमीटर धावणारी एकमेव इलेक्ट्रिक बाईक। आजच भेटा राज मोटर्स, नेवरी नाका डायमंड बेकरी शेजारी विटा आणि राज ऑटोमोबाईल्स, तासगाव रोड, पलूस। संपर्क 93 59 90 48 87 आणि 77 96 74 10 72 आणि 98 90 05 35 34। नमस्कार, मी नूतन, आपण पाहत आहे पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहूयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकुराचा स्टेटस ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकुराचा व्हॉट्सअप स्टेटस ठेवणाऱ्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये आरपीआय पोलूस तालुका कार्याध्यक्ष अमरजीत कांबळे यांनी तक्रार दिली असून इस्लामपूर पोलीस ठाण्यात ऍस्ट्रोसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संशयित समाजकंटकास इस्लामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या नावाच्या व्यक्तीने आक्षेपारे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती पोस्ट केली होती। ते पोस्ट माझ्या निदर्शनात आल्यानंतर भिलवडीचे माझे सर्व सहकारी यांना घेऊन त्याचा शोध घेऊन त्याच्यावरती आज रोजी सकाळी गुन्हा दाखल करून केला आणि या गोष्टीचा तीव्र असा आम्ही निषेध करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं। आणि जे पोलीस यंत्रणा आहे यांनी त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी अशी मी त्यांना विनंती करतो। भवानीनगर रेल्वे स्टेशन या ठिकाणी गँगमन म्हणून नेमणुकीस असलेले अनुप कुमार याने आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचा आक्षेपार्ह मजकूर लिहून स्टेटसवरून सोशल मीडियावरून जाहीर केला होता। सदर व्यक्तीचा शोध घेऊन आणि संबंधित रेल्वे पोलीस प्रशासनाला देखील आम्ही त्या ठिकाणी सांगितलं। आम्ही इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये येऊन अनुप कुमार ह्या व्यक्तीवरती रीतसर गुन्हा दाखल केलेला आहे। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि त्याचबरोबर जाती आणि धार्मिक भावना भडकावून शांततेचा भंग करणं आदी कलमांखाली इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये अनुप कुमार याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।